हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवत आहोत चॉकलेट बर्फी किंवा याला चॉकलेट फज देखील म्हणतात. खूप सोपी आणि इझी रेसिपी आहे. ही रेसिपी तुम्ही दिवाळीसाठी बनवू शकता किंवा गिफ्ट देण्यासाठी पण बनवू शकता. खूप वेगळी आणि खूप सोपी बनवायला आहे. इथे मी व्हाईट चॉकलेट कंपाऊंड घेतलेलं आहे. हे फक्त 150 रुपयाला बाजारामध्ये मिळतं. याच्या 4 वड्या येतात. यातली 1 वडी मी वापरलेली आहे. हे 300 ग्रॅम आहे. यापैकी आपल्याला फक्त 200 ग्रॅम घ्यायचं आहे. खूप स्वस्तात बनून आपली ही चॉकलेट बर्फी तयार होते. मार्केटमध्ये चॉकलेट फज हे खूपच महाग मिळतं. आता याच्या आपल्याला अशा पीसेस करून घ्यायच्या आहेत चॉकलेटच्या. छान अशा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी 1 10-वाला ओरिओचं पॅकेट घेतलेलं आहे, बिस्किटचं. आता आपण याचे तुकडे करून घेणार आहोत. हे देखील आपल्याला बर्फीसाठी लागणार आहे. असं काही नाही की तुम्ही बिस्किटच टाकाल, तुम्ही यामध्ये ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुमच्या आवडीनुसार. आता एक पॅन घेतलेला आहे, त्यावर आपण हे बारीक केलेलं चॉकलेट, व्हाईट चॉकलेट टाकून घेणार आहोत. हे कम्प्लीट 1.5 कप भरलेलं आहे. मेजरिंग कप आहे हा. आता हे अगदी आपल्याला लो गॅसवर हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे की जेणेकरून हे चॉकलेट मेल्ट होईल. लक्षात ठेवा, मी गॅस अगदी लो ठेवलेला आहे. त्यामध्ये मी कंडेन्स मिल्क टाकून घेतलेला आहे 1/2 कप आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे. आता हे छानपैकी आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी कंडेन्स मिल्क घरी बनवलेलं वापरलं आहे म्हणून त्यामध्ये तुम्हाला थोडेसे लम्स दिसत असतील. आणि ही सगळी प्रोसेस मी अगदी स्लो गॅसवर केलेली आहे, कारण की जर गॅस फास्ट केला तर हे मिश्रण चॉकलेट जळण्याची शक्यता जास्त असते, म्हणजे लागण्याची तळाशी. हे आपल्याला एकसारखं घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिट ही प्रोसेस आपल्याला करून घ्यायची आहे. आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागलं आहे. तुम्ही पाहू शकाल हे कडा सोडतं आहे कढईच्या पॅनच्या. आता हे बिस्किट आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि इथे गॅस बंद करायचा आहे. आता 1 केक टिनमध्ये मी बटर पेपर टाकलेला आहे, त्यामध्ये हे मिश्रण आपण ओतून घेऊया. तुम्ही प्लेट पण घेऊ शकता, त्यामध्ये असा बटर पेपर टाकून आपल्याला सेट करायचे आहे. ही छान आता अशी स्प्रेड करून घेतलेली आहे मी. त्यावर मी बिस्किटाचे तुकडे टाकून घेत आहे. हे अगदी ऑप्शनल आहे, दिसायला छान दिसतात म्हणून हे मी टाकून घेत आहे. आणि हे बिस्किटे ठेवल्यानंतर असे प्रेस करून घ्यायचे आहेत की जेणेकरून ते चॉकलेटमध्ये छानपैकी सेट होतील, नाही तर वरतीच राहतात हे. असं दाबून घ्यायचं आहे. आणि ही फ्रीजमध्ये मी 2 तास ठेवून घेतलेलं होतं. 2 तासानंतर फ्रीजमधून काढल्यानंतर ही बर्फी अशी सेट होते अशा पद्धतीनं. आता याच्या आपण वड्या पाठवून घेणार आहोत. इथे मी 2 तास फ्रीजमध्ये हे ठेवून घेतलेलं होतं. फ्रीजरमध्ये नाही, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. आता याच्या वड्या पाठवून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीनं या वड्या आपण आपल्याला हव्या तशा आकारामध्ये पाडून घेऊ शकतो. आपण आणि पाहू शकता तुम्ही वड्या अशाच्या छान पडलेल्या आहेत. खूप छान अशी ही चॉकलेट बर्फी आपली तयार होते. खूप वेगळी आणि अशी रेसिपी तुम्ही जर गिफ्ट केली किंवा बनवली तर नक्कीच कौतुक झाल्याशिवाय राहणार नाही. परत भेटणारच आहोत एका नव्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.